त्यानंतर एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. आज साम टीव्ही सोबत स्वतः एकनाथजी शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार. खरं तर महाराष्ट्र हा विकासाचा रोल मॉडेल असावा अशा पद्धतीनं वारंवार तुम्ही सांगत होतात. आता थेट मुख्यमंत्री पदावरती तुमची वर्णी लागलेली आहे, कशा पद्धतीनं ही विकासाची दुरा पुढे घेतली जाणार आहे? महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आमचा अजेंडा आहे. या राज्यातले सर्व घटक जे आहेत त्यांना न्याय देणं आणि त्यांचा उत्कर्ष करणं, यासाठी जे जे करावं लागेल ते राज्य सरकार करेल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. मग त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेल, मुंबई गोवा महामार्ग असेल, पुणे रिंग रोड असेल, अनेक प्रकल्प, मेट्रोचे प्रकल्प असतील, जलसंपदा विभागाचे रखडलेले कामं असतील, ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमीन शेतकऱ्यांची सिंचनाखाली येऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील. आणि शेतकरी आत्महत्या करू नये म्हणून आत्महत्या मुक्त महाराष्ट्र कसा होईल हा देखील आमचा अजेंडा आहे. महाविकास आघाडी कुठेतरी तुटली आणि एकनाथ शिंदे बाहेर पडले, मतलब ती जी नाराजी होती त्या नाराजीनंतर देखील आता शिवसैनिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, ती नेमकी कशी दूर केली जाणार आहे? मला माहीत नाही कोणामध्ये नाराजी आहे, परंतु एकच मी सांगतो, या राज्यातल्या जनतेला अपेक्षित असलेलं सरकार या ठिकाणी स्थापन होत आहे. एक आपली पूर्वी देखील नॅचरल अलायन्स होती शिवसेना भारतीय जनता पक्षाची, आजही आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. 2/3 जास्तीची मेजॉरिटी आमच्याकडे, 50 लोक आहेत आणि भारतीय जनता पक्ष 120-115 लोक, जवळपास 170 लोकांचं बहुमत आज आमच्याकडे आहे. त्यामुळे या राज्याला स्थिर आणि मजबूत सरकार मिळालेलं आहे. या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम, या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम, या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचं काम आम्ही करू. देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री होतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. खरं तर मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा दावा वारंवार केला जात होता, तीच कुठेतरी नाराजी आजही भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील पाहायला मिळते. ते बोलून देखील थेट दाखवत आहेत. कुठे वाटलं होतं तुम्हाला की खरंच त्यांनी मुख्यमंत्री व्हावं हे तुम्हाला देखील मनोमनी वाटत होतं? भारतीय जनता पक्षाकडे 120 आमदारांचं संख्याबळ असताना त्यांनी 50 आमच्याकडे आमदार असताना बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मला समर्थन केलं, पाठिंबा दिला. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचा मी आभारी आहे. आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांचं मी मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना देखील मी धन्यवाद देतो आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे आहेत JP नड्डाजी यांनाही धन्यवाद देतो. खास करून विशेष करून देवेंद्रजींचा यामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे, कारण त्यांनी या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन दिलेलं आहे. एक वेगळा मेसेज आज राज्यामध्ये जनतेला दिलेला आहे. इतर लोक भारतीय जनता पक्षाबद्दल वेगवेगळी मतं मांडत होते, वेगळं परसेप्शन होतं भारतीय जनता पक्षाकडून, एक वेगळं एक अँटिसिपेशन होतं की बाबा आम्ही भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी वाटेल ते करेल. परंतु आज एक त्यांनी भारतीय जनता पक्षाने एक उदाहरण दाखवून दिलेलं आहे की बहुमत असताना, मोठं संख्याबळ असताना देखील शिवसेनेला, एकनाथ शिंदेला त्यांनी पाठिंबा दिला, हे एक मोठं उदाहरण आहे. पण हे भाजपाचं झालं, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे हिंदुत्व घेऊन तुम्ही पुढे जात आहे, मात्र त्याच बाळासाहेबांचे जे चिरंजीव आहेत ते मात्र थेट नाराजी व्यक्त करतायत तुमच्यावर. नाही, बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे आम्ही पुढे घेऊन जातोय. बाळासाहेबांनी कधीच महाविकास आघाडी केली नसती, काँग्रेस राष्ट्रवादीला कधीच जवळ केलं नव्हतं, आणि त्यामुळे आम्ही त्यांचा विचार पुढे घेऊन जातोय. आणि आम्ही कुठलं गैरकाम केलेलं नाही. जे नॅचरल अलायन्स आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना, आम्ही त्याच्याबरोबर निवडणुका लढवल्या एकत्र, आज आम्ही त्यांच्याबरोबर युती करतोय. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती या ठिकाणी होते. पण ही शिवसेनेचा युती नाहीच आहे, हे शिवसेनेचा मुख्यमंत्री नाहीच आहेत असं थेट उद्धव ठाकरे म्हणतायत, त्याला काय उत्तर दिलं जाऊ शकतं? या बाबतीमध्ये मी आज काही बोलू इच्छित नाही, योग्य वेळेला नक्की बोलेन. मेट्रो कारशेड संदर्भात काल जो निर्णय घेतला गेला त्याविषयी देखील नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते. मुंबईकरांची कुठेतरी नाराजी यातून उफाळून येईल असं थेट उद्धव ठाकरे काल म्हणाले होते, त्याविषयी काय विचारणा केली जाणार आहे का? या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी आमचे सहकारी नक्की या जनतेला काय पाहिजे, जनतेच्या फायद्याचं काय, या राज्याचं फायद्याचं काय, नक्की तो विचार करून निर्णय घेऊ. तुमच्यासोबत असलेल्या आमदारांसाठी कुठेतरी पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आणि त्यामुळे हा गट स्थापन झाला अशी वारंवार चर्चा आता होताना देखील पाहायला मिळते, त्याचं नेमकं खंडन कसं कराल? हे आमदार जे आहेत हे 3-3, 4-4 लाख लोकांमधून निवडून आलेले आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा अन्याय होऊ लागला, त्यांच्या मतदारसंघातली कामं खोळंबू लागली, त्यांच्या मतदारसंघामध्ये जे पडलेले पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांना ताकद मिळू लागली, त्यावेळी त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि या बाबतीमध्ये अनेक प्रयत्न केले गेले, परंतु त्यामध्ये दुर्दैवाने आम्हाला यश मिळालं नाही. आणि म्हणून एका वेगळ्या विचाराने त्यांच्या मतदारसंघातल्या विकास कामांचा अजेंडा किंबहुना राज्यातला देखील विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे गेलो आहे. त्यामुळे हे जे काही चर्चा आहे त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. एका वेगळ्या वैचारिक भूमिकेतून हे सर्व 50 आमदार, अहो ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक पण इकडे तिकडे जात नाही, हे 50 आमदार जेव्हा एकत्र येतात, समोरून खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात की त्यांची एकजूट फुटावी, न्यायालयीन लढाईचा बडगा दाखवला जातो, कायद्याचा बडगा दाखवला जातो, डिस्क्वालिफिकेशनचा बडगा दाखवला जातो, तरीसुद्धा एकही आमदार इकडचा तिकडे झाला नाही. यावरून आपल्याला माहीत आहे, यावरून आपण विचार केला पाहिजे की हे का झालं, त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शरद पवारांनी तुमची याविषयी स्तुती देखील केली, एवढे मोठे आमदार नेणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. मात्र दुसरीकडे आपण पाहतोय कुठेतरी ईडीचा वापर केला गेला, इन्कम टॅक्सचा वापर केला गेला आणि त्याच्यामुळे ह्या यंत्रणांचा वापर करून हे सगळं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला. या 50 आमदारापैकी एकाही आमदाराला ईडीची नोटीस, इन्कम टॅक्सची नोटीस मिळालेली नाही. हे स्वेच्छेने आलेले आहेत, हे आपल्या मर्जीने त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या काही चर्चा आहेत याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. धन्यवाद. सरकार पुढे नेमकं कसं चालेल आणि किती चालेल, किती शाश्वती वाटते तुम्हाला आणि विकासाची जी धारा आहे ही पुढे किती लांबपर्यंत चालणार? तुम्हाला मी आधीच सांगितलं, आमचा अजेंडा, आमचा फोकस क्लिअर आहे, या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या जनतेला जे अपेक्षित आहे ते काम, रखडलेले प्रकल्प मार्गी लावणं आणि या सर्व समाज घटकांना न्याय देणं हा आमचा अजेंडा आहे. अर्थातच विकासाची धारा पुढे घेऊनच हे राज्य चालवण्याचा प्रयत्न आमचा असेल अशा पद्धतीनं थेट या ठिकाणी एकनाथ शिंदेजी जे मुख्यमंत्री आहेत ते सांगताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन नितीनसह रामनाथ दवणे, साम टी व्ही, मुंबई.